हिंगोली लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये 26 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करून बाबुराव पाटील कवळीकर आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्याच उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. सकाळी 11 वाजता ते नांदेड विमानतळावरती येणार आहेत आणि त्यानंतर हिंगोलीकडे रवाना होणार आहेत. सकाळी 11:30 जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंगोलीमध्ये दाखल होणार आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज करून ते हिंगोलीच्या गांधी चौकामध्ये येणार आहेत आणि याच गांधी चौकामध्ये त्यांची सभा पार पडणार आहे. या सभेची आता तयारी पूर्ण झालेली आहे. या ठिकाणी स्टेज उभारणीचं कामही पूर्ण झालेलं आहे आणि ह्याच गांधी चौकामध्ये आपण जर बघत असाल तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. बाबुराव पाटील कवळीकर जे आहेत ते जोरदार शक्ती प्रदर्शन करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून गांधी चौकात दाखल होणार आहेत आणि त्यानंतर त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याच शक्ती प्रदर्शनामध्ये जे आहेत ते भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे, शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्यासह महायुतीचे दिग्गज नेते जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत. आपण या अगोदर बघितलं असेल तर विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती, मात्र त्यांची उमेदवारी रद्द करून आता बाबुराव पाटील कवळीकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. या ठिकाणी भाजपने विरोध केल्याने उमेदवारी कटल्या, हेमंत पाटील यांची उमेदवारी कटल्याची माहिती आहे. मग आता भाजप आज या शक्ती प्रदर्शनामध्ये किती ताकदीने उतरते, अजूनही कुणाचे रुसवे फुगे आहेत का हे बघणं तेवढंच महत्वाचं आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडे सह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.